पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर कोकणी नदी किनारी असलेल्या श्री मळगंगा मातेच्या 3 दिवसीय यात्रा उत्सवास आज प्रारंभ झालाय. भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असल्याने राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. सालावादप्रमाणे श्री मळगंगा देवीची यात्रा आता येत्या 8, 9 आणि 10 तारखेला या ठिकाणी संपन्न होत आहे. या यात्रेला साधारणपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून 5 ते 6 लाख भाविक दरवर्षी येत असतात आणि एवढ्या मोठ्या मॉबला त्यांना पिण्याची पाणी, त्याच्यानंतर त्यांचं सगळी सुखसोयीसुविधा देणं हे आमचं गावकरी आणि ट्रस्टचं आद्य कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून यात्रेची पूर्वतयारी म्हणून आत्ताच 2 दिवसापूर्वी आम्ही सर्व खात्याचे जे प्रमुख आहेत त्याच्यामध्ये आरोग्य खातं असेल, इलेक्ट्रिसिटी, त्याचप्रमाणे पाणी खातं, तसेच एसटी महामंडळ, या सगळ्या खात्यांची एक संयुक्त मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या खात्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्या त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्यानुसार त्या त्या खात्याने सर्व यात्रेची पूर्वतयारी या ठिकाणी केलेली आहे. जगप्रसिद्ध रांजण खळगे असलेल्या कोकणी नदी किनारी अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज गाव व पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळे आजीच्या दोन्ही बाजूकडे असणारी प्रसिद्ध श्री मळगंगा देवीची 2 मंदिरे आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व या भागाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या परिसराचा विकासात्मक दृष्ट्या कायापालट करून पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा या परिसराला मिळवून दिला आहे. कोकणी नदी वरील झुलता पूल हे भाविकांचे आकर्षण ठरत असल्याने लाखो भाविक सहपरिवार येथे भेट देतात. मळगंगा देवी नवसाला पावणारी देवी असून आज यात्रेनिमित्ताने टाकळे आजी व निघोज गावातून देवीच्या काठ्यांची सवाद्य मिरवणूक तर दिनांक 9 ला निघोज येथे 12 वेतून देवीच्या रूपात घागर पाण्यातून पायरीवर येईल. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. देवकीनंदन शेटे, समाशील न्यूज, शिरूर, पुणे.